महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका गाजल्या. काही ठिकाणी रणधुमाळी लागली, काही ठिकाणी बिनविरोध झाल्यात, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे व विरोधी पक्षांच्या वेगवेगळ्या पॅनल लागल्यात. या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी बघू शकता पक्षविरहित ज्या पॅनल लागल्या होत्या अशाच पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात मौजे राजुरीगाव हे एकमेव राजकारणी गाव मौजे राजुरीगावमध्ये सुद्धा असं राजकारण घडलेलं आहे. याबाबत आपण चर्चा करणार आहोत अनेक संस्थेशी, मंडळाशी, एनजीओशी निगडीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यक सेलचे उपउपाध्यक्ष हाजी इरशादभाई यांच्यावर आपण चर्चा करणार आहेत. कारण त्यांनी गेल्या निवडणुकीच्या नंतर त्यांनी या ठिकाणी असणारी जी धर्मदायी संस्था आहे, धर्मदायी संस्था यांच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. का निवडणुकीच्या दरम्यान, निवडणुकीच्या नंतर त्यांनी एका धर्मदायी संस्थेवरती आक्षेप घेतलेला आहे त्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अजय इरशादभाई, मला एक सांगा, खरं या ठिकाणी तुमच्यावरती जे तुम्ही आज गेल्या 10-15 दिवसामध्ये या पंचवार्षिक निवडणुका ज्या झाल्या, ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, निवडणूक झाल्यानंतर आपण आपली व्यथा जी एका जात पंचायतच्याबद्दल आपण व्यथा मांडलेली आहे, अनेक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले एक समाजाच्या विरोधामध्ये, जमातीच्या विरोधामध्ये आपल्या राजुरी गावातील जे मुस्लिम जमात राजुरी आहे त्यांच्याविरुद्ध आपण आक्षेप घेतलेले, खरी म्हणजे तुमच्यावरती अन्याय झाला आहे की काय झालं आहे, काय तुमचं बोलण्याची इच्छा काय म्हणलं जातो? ॲक्च्युली आपण जे प्रश्न उपस्थित केलेत ह्या प्रश्नांची मी सहमती दर्शवित नाही. मी माझ्यावरती अन्याय झाला, माझ्यावरती माझी मानहानी झाली हे पहिल्यांदा मी नाकारतो. आणि मी विशेषतः एखाद्या समाजाच्या विरोधात हे कृत्य करत आहे हे मी नाकारत आहे. माझी वस्तुस्थिती अशी आहे का राजुरी गावामध्ये वक्फ नोंदणीकृत जो धार्मिक ट्रस्ट आहे, या धार्मिक ट्रस्टने राजुरी ग्रामपंचायतमध्ये ट्रस्टच्या अध्यक्षांच्या नावे उमेदवारी अर्ज मागून घेतले. संबंधित उमेदवार निवडण्याचे किंवा नाकारण्यासाठी त्यांनी एक निवड समिती म्हणजे श्रेष्ठींची स्थापना केली आणि सदर लिखित अर्जामध्ये उमेदवार निवड समितीचा निर्णय मान्य न केल्यास जमातीच्या माध्यमातून कारवाई करण्याची धमकी दिली. हा संबंधित जो प्रकार आहे हा भारतीय राज्यघटनेच्या विरोधातील असून संविधानाला आव्हान देणारा आहे. हा देश भारतीय संविधानानुसार चालत आहे, या देशामध्ये लोकशाही आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांपैकी निवडणूक लढणे हा एक अधिकार आहे आणि या अधिकारांवरती जर कोणी पदाचा गैरवापर करून जर हुकुमशाही गाजवत असेल तर मग त्यासंबंधी प्रश्न विचारणं चुकीचं आहे का? नाही, म्हणण्याचा अर्थ असा आहे की आमच्या निर्देशनात आलेलं आहे की समाजाच्या माध्यमातून आपल्या जर ज्या राजुरी गावामध्ये ज्या वार्ड आहेत त्या ठिकाणी पॅनलविरहित आपल्याला उमेदवार द्यायचे समाजाच्या माध्यमातून असा ठराव पास करण्याकरता समाजाचं जे नेतृत्व करतायत त्यांनी एक असा ठराव पास केला होता वैयक्तिकरित्या, म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून सर्व एकत्रितून त्यांनी एक ठराव पास केला होता की समाज आणि जमातीच्या माध्यमातून आपले उमेदवार घोषित करायचे. याकरता त्यांनी जे इच्छुक असेल, ज्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढायची असेल अशा इच्छुक उमेदवारांची त्यांनी आपल्या जी जमात आहे ज्या जमातच्या माध्यमातून त्यांना आपण एक सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अर्ज लोकांकडून मागून घेतले होते. हा त्यांचा दृष्टिकोन चुकीचा होता का? एकंदरीत आपण ज्या देशामध्ये राहतो हा देश लोकशाही प्रणाली आहे आणि ही ह्या देशाच्या घटनेनुसार आणि संविधानानुसार हा देश चालतो. संबंधित लोकांनी स्थानिक ठिकाणी त्यांना उमेदवार लढवायचे होते तर वैयक्तिकरित्या ठीक आहे, परंतु संविधानानं तुम्हाला कोणताही अधिकार दिला नसताना, वक्फ बोर्डाने तुम्हाला कोणताही अधिकार दिला नसताना किंवा धार्मिक संस्थेच्या घटनेमध्ये संबंधित प्रकरणाची कोणतीही दखल घेतली नसताना आपण लिखित स्वरूपात जे अर्ज मागविले त्या लिखित स्वरूपातल्या अर्जांवरती माझा आक्षेप आहे. माझा आक्षेप म्हणजे वार्डमध्ये मुस्लिम समाजातर्फे किती उमेदवार द्यायचे किंवा कसे द्यायचे त्याच्यावर माझा आक्षेप नाही आहे, परंतु ह्यांनी घेतलेली जी प्रक्रिया आहे ही कायदेशीर आहे का असे माझे प्रश्न आहेत. आणि
या प्रश्नांना घेऊन मी संबंधित लढा उभा केलाय. माझ्या मते असं आहे की समाजाने एक निर्णय घेतलाय. मी तुम्हाला हाच प्रश्न पुन्हा विचारतो, समाजाने निर्णय घेतलेला आहे की आपल्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका उमेदवारी जाहीर करायची. समाजाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे की नाही, वक्फ बोर्ड किंवा संविधानाच्या याच्याबद्दल बोलत नाही. संविधानाने सुद्धा समाजाला अधिकार दिलेला आहे की नाही का आपल्या माध्यमातून एखादा उमेदवार त्याला निवडणुकीला उभं करायचं असेल तर त्या जमातीला त्या समाजाला अधिकार आहे की नाही? समाजाला पूर्णपणे अधिकार प्राप्त होतो आणि समाजाच्या निर्णयाशी मी सहमत आहे. माझं समाजाच्या निर्णयाशी दुमत नाही. माझा आक्षेप जो आहे, लिखित स्वरूपामध्ये तुम्ही जे अर्ज घेतले त्या अर्जांवर माझा आक्षेप आहे. आणि त्या अर्जांमध्ये तुम्ही जी जात पंचायतनुसार जी धमकी दिली का समाजाचा किंवा जमातीचा किंवा त्या संबंधित निवड समितीचा निर्णय डावलून तुम्ही जर लोकशाही पद्धतीने अर्ज दाखल केला तर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू. मग ही जात पंचायतीची धमकी नाही का? माझा आक्षेप तो आहे. माझा आक्षेप तो आहे. मला एक सांगा अजय भाई की आता तुमची पुढील लढाई कसल्या पद्धतीने असणार? माझी पुढील जी लढाई आहे संविधानिक पद्धतीने असणार आहे. मी संबंधित लढाई लढण्यापूर्वी संबंधित वक्फ नोंदणीकृत धार्मिक ट्रस्टला 3 प्रकारचे अर्ज दिले. आता हे अर्जसुद्धा घेतल्या घ्या ज्यावेळेस त्यांना मी दिले त्यावेळेस संस्थेचे जे सेक्रेटरी आहेत संस्थेच्या सेक्रेटरींनी मला कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये रिसिव्ह दिली नाही किंवा देत नव्हते, सही शिक्का दिले देत नव्हते. तर 3 दिवस तो माझा अर्ज घेऊन ते इकडून तिकडं तिकडून इकडं असं फिरत होते आणि टाईमपास करत होते. ज्यावेळेस मी त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली बाबा माझ्या अर्जांचं काय झालं, दाखल तरी करून घ्या, तर मग संस्थेचे 2 ट्रस्टी जब्बारभाई इनामदार आणि नजीरभाई फकीर या लोकांशी मी कॉन्टॅक्ट केला. त्यांना सांगितलं भाई सेक्रेटरी असं का वागतो, सेक्रेटरीचं काम आहे तुमच्याकडं जो अर्ज येईल तो दाखल करून घ्यायचा, त्याला सही शिक्का देऊन संबंधित सभासदाला तुम्ही हे करायचं. परंतु गोडगोड बोलून माझा अर्ज घेतला, त्याची झेरॉक्स घेतली आणि 3 दिवस तोंड लपवण्याचं काम संबंधित व्यक्ती करत होती. तर मग त्यावेळेस ज्यावेळेस माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली तर त्यांनी मला सांगितलं का तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. तर मग आता माझी दखल किंवा माझ्या अर्जाची दखल संबंधित संविधानिक पदावर असणारी व्यक्ती जर घेत नसेल तर मग मी लोकशाहीच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून मी पिढं गेलो. माझी ही लढाई जी आहे ही धार्मिक ट्रस्टच्या विरोधात नाही, माझी लढाई समाजाच्या विरोधात नाही, माझी लढाई संविधान विरोधी, लोकशाही विरोधी आणि जात पंचायत अनुकूल असलेल्या प्रवृत्तींच्या विरोधात आहे. मला एक सांगा की तुम्हाला ह्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून किंवा तुमच्या म्हणण्यानुसार जात पंचायत माध्यमातून तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का? नाही नाही, मला टार्गेट केलं जात नाही. परंतु काय झालं, संस्थेचे अध्यक्ष माझे मित्र यांनी मला 4 दिवसापूर्वी फोन केला होता, त्यावेळेस मी पुण्यात होतो आणि फोनवरती चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं का 4 दिवसानंतर मी आल्यानंतर मग आपण बसू. परंतु अध्यक्षांनी मनमानीने आणि हुकुमशाही पद्धतीने परवा दिवशी शुक्रवारी म्हणजे 22 तारखेला जात पंचायत बोलवली. मी हिला जात पंचायतच म्हणेल, म्हणजे संस्थेच्या किंवा संविधानाप्रमाणे कोणत्याही पद्धतीने ह्यांनी लेखी स्वरूपात मला कळवलं नाही किंवा सभासदांना कळवलं नाही, ती जात पंचायत बोलवण्यात आली. आणि मला आश्चर्य वाटतं की ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये तुम्ही जात पंचायत घेता किंवा मीटिंग घेता तर त्या व्यक्तीला तुम्ही तिथे बोलवलं पाहिजे. यांनी लोकांच्या मागणीनुसार आणि लोकांच्या म्हणण्यानुसार त्याच्यानंतर मला फोन करून सांगितलं का मीटिंग आहे तुम्ही मीटिंगला या. आता मला तुम्ही सांगा मी पुण्यामध्ये असताना मी मीटिंगला 150 किलोमीटर कसं काय उपस्थित राहू शकतो? तर जर तुम्हाला मीटिंग घ्यायची होती तर मला 2 दिवस आधी लेखी कळवायला हवं होतं. यांनी असं कोणत्याही प्रकारे मला काही लेखी कळवलं नाही. जात पंचायत घेतली, त्या जात पंचायतमध्ये संबंधित लोकांना किंवा जनतेला आणि समाजाला ही खोटी आणि दिशा
दिशाभूल करणारी माहिती दिली, माझी समाजाने किंवा लोकांनी माझी कोणतीही मानहानी केलेली नाही, माझ्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय झालेला नाही. अन्याय झाला आहे तो संविधानावर, अन्याय झाला आहे तो लोकशाहीवर, आणि अन्याय सदृश्य परिस्थिती जात पंचायतीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारला वारंवार विनंती करतो का संबंधित प्रकार हा लोकशाहीविरोधी आहे, संविधान विरोधी आहे, राष्ट्रद्रोहाचा आहे, संविधान द्रोहाचा आहे आणि जात पंचायतीस अनुकूल आहे. जर सरकारने या आधी किंवा पोलीस प्रशासनाने या आधीच जर संबंधित घटनेची जर गांभीर्यानं दखल घेतली असती तर शुक्रवारी झालेली जात पंचायत ही झालीच नसती. आणि जात पंचायतमध्ये माझ्यावर खोटे आरोप करून, लोकांना दिशाभूल करून, लोकांना माझ्या विरोधामध्ये भडकवण्यात आलेलं आहे. माझ्या विरोधात भडकवण्यात येऊन माझं ह्या गावामध्ये एकच घर आहे, माझ्याबरोबर काहीही होऊ शकतं, मला मारहाण होऊ शकते, माझा खून होऊ शकतो, माझ्या घरावरती दगडफेक होऊ शकते, असं काहीही घडू शकतं. ह्या प्रकारचं जर कृत्य जर घडलं तर आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो का संबंधित प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित धार्मिक ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांवर असेल, पोलीस प्रशासनावर असेल आणि इतर प्रशासनावर असेल. म्हणून माझी पुन्हा वारंवार मागणी आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवरती मानवी अधिकारांचं हनन केलं, जात पंचायत चालवली, संविधानाला आणि लोकशाहीला विरोध करून मनमानी पद्धतीनं कारभार केला, या संदर्भात गुन्हे दाखल होऊन संबंधितांवरती कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे. निवडणुकीच्या दरम्यान किंवा ज्या तुम्ही आता बोलण्याचा प्रयत्न करतायत की जात पंचायत आणि संविधानाचं, या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा काय रोल येतो? पोलीस प्रशासनाला मी अर्ज दिले दोन, एक ईमेलच्या माध्यमातून दिला आणि स्वतः तक्रारी अर्ज स्वतः जाऊन दिला. तिथं गेल्यानंतर आज मला वाटतं 10 ते 12 दिवस झाले, पोलीस प्रशासनातर्फे अजून कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही. माझे ईमेलच्या माध्यमातून जी तक्रार गेली मुख्यमंत्र्यांकडे, तर मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाचे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत असे मला त्यांचे ईमेल आले, ईमेलचं उत्तर आले. मला आणखी एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, खऱ्या अर्थानं तुम्हाला जमातीच्या माध्यमातून किंवा जमातच्या ट्रस्ट बोर्डच्या माध्यमातून तुमची काय अपेक्षा आहे? नाही, माझी अपेक्षा हीच आहे का संबंधित जे पदाधिकारी असतील तर ह्या लोकांनी हुकूमशाही प्रवृत्तीनं न वागता लोकशाही पद्धतीनं वागावं, सर्वसामान्यांना समान न्याय द्यावा आणि कुठेही लोकशाही कलंकित होणार नाही किंवा जात पंचायत अनुकूल असे निर्णय होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आता संबंधित जी लोक आहे हे सगळे माझे मित्र आहेत, माझ्याबरोबर उठणारे बसणारे असे आहेत, परंतु ही जी लढाई ही तत्वाची लढाई आहे आणि ती लढाई घेऊन मी पुढे आलेलो आहे. एक मिनिट कट करू.